ती अनादि, ती अनंत, ती शक्ती, ती लिंगत. आपल्या समाजात स्त्री शक्तीला अनन्य धारण महत्व आहे. एका रूपात ती अनेक रूप जगत असते. कधी ती माता असते तर कधी ती प्रेयसी, कधी बहीण तर कधी पत्नी, तर कधी दुर्गा लक्ष्मी अशा देवी रूपात सुद्धा ती आपल्या दर्शन देते. पण अशा अनेक रूपांनी परिपूर्ण अशा स्त्रीला मात्र हुंडाबळी सारख्या गुन्हास्पद घटनांना सामोरे जावे लागते. महाराष्ट्रातल्या नांदेड येथे नुकत्याच या प्रकरणासंबंधीच्या अनेक घटना समोर आल्यात. या संदर्भातला एमकेचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. हुंडा हा दोन अक्षरी शब्द वधूपित्याला कर्जबाजारी करणारा आणि वरपक्षाला मालदार करणारा आणि सुखावणारा शब्द. हुंडा हा विषय रूढार्थानं चावून चोथा झालेला विषय असला तरी आज 21व्या शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरलाय. परंतु समाजातील सर्व थरांमध्ये या समस्येबद्दल कमालीची उदासीनता पाहायला मिळते. ही समस्या स्वातंत्र्यानंतर अधिक ज्वलंत बनून त्याची परिणिती जरी हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात झाली असली तरी आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही हुंडा बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आपल्या खोट्या प्रतिष्ठेचा डोलारा नातेवाईकांमध्ये मिरवण्यासाठी, आपली शोभा वाढवण्यासाठी मुलीच्या वडिलांकडून लग्नाआधी विविध वस्तू पैशांच्या स्वरूपात हुंड्यांची मागणी केली जाते. पण हे सत्र इथंच थांबत नाही. लग्नानंतरही पैशांची मागणी होतच राहते आणि मागणी पूर्ण झाली नाही की मग घेतला जातो बळी. हे सगळं विदारक वाटत असलं तरी हेच पुरोगामी महाराष्ट्राचं वास्तव आहे. या संदर्भात कायदे तज्ञांचं काय मत आहे हे जाणून घेऊयात. हुंडा बळीच्या मागच्या काही दिवसात नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 8 केसेस आपल्या निदर्शनास आले. ही एक फार मोठी सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी असे एक कार्यालय आहे, ज्या कार्यालयाच्या माध्यमातून जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, विविध सामाजिक संघटनांशी त्यांनी संपर्क केला पाहिजे. अशा प्रकारचे प्रकरणं होऊ नये, प्रतिगामी विचार करणाऱ्या लोकांना या गोष्टीतून बाहेर काढलं पाहिजे. आणि हुंडाबळीसारखा विषय आज 21व्या शतकात चालत असेल तर विविध सामाजिक संघटना ज्या ज्ञाती बांधव म्हणून समाजात काम करतात त्या केवळ आणि केवळ दिखावा स्वरूप जे कार्यक्रम घेतात त्यापेक्षा जे विदारक दृश्य त्यांच्या समाजात आहे, जी सत्यता आणि वास्तव आहे, हुंडा घेतल्याशिवाय लग्न होत नाही किंवा हुंडा दिल्याशिवाय लग्न आपली पोरगी कुणी नांदवणार नाही, ही जी भावना दृढ होत चालली आहे ही मोडून काढली पाहिजे. आणि शासनाच्या या अधिकाऱ्यांच्या सोबतच विविध सामाजिक संघटनांची देखील ही जबाबदारी आहे की आमच्या समाजातले हे प्रश्न जोपर्यंत ऐरणीवर येणार नाहीत, पूर्णपणे सुटणार नाहीत, तोपर्यंत ह्या गोष्टीचं राजकारण त्यांनी करू नये. त्याचे सामाजिक संघटना ह्या राजकारणाला पूरक भूमिका घेणाऱ्या संघटना म्हणून पुढे येत आहेत. त्या समाजातल्या विदारक दृश्याला पुढे आणून त्याची सोडवणूक बिलकुलपणे करत नाहीत असं चित्र या जिल्ह्यामध्ये दिसून येत. नांदेड जिल्ह्यात कंधार, मुखेड, मुदखेड तालुक्यात हुंड्यासाठी 8 विवाहितांचा बळी घेण्यात आलाय. या तक्रारीची माहिती एमकेएन मराठीच्या माध्यमातून घेण्यात आली आणि त्यावेळेला अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. कारण हुंड्यासाठी नांदेड जिल्ह्यात 2018-19 या वर्षात जवळपास 31 निष्पाप महिलांचा खून झाला असून हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या तब्बल 1547 तक्रारी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहायता कक्षाकडे दाखल झाल्या. त्यावर जरी मी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि पक्षाचे कार्यकर्ते मावरत असलं तरी मी 100% राजकारण काही करत नाही. माझं 80% राजकारण समाजकारण असते, 20% राजकारण ह्या मी सगळीकडे बघतोय की रोजच्या रोज अनेक घटना घडत आहेत. आणि मी या गेली 10 वर्ष झालं समाजकारण करत असताना अनेक 400 अटर्नी असेल, तिचे 376 असतील, 354 असतील, अशा महिलावर कितीतरी अन्याय होत राहतात. आणि त्यामागचं कारण एक आहे की हा हुंड्याला तर माझा पूर्णपणे विरोध आहे. नांदेड जिल्हा हे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत चालतं. माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्य कक्ष चालू असतं. महिला सहाय्य कक्षामध्ये सर 2018-19 पीडित महिलेचे एकूण 1547 अर्ज दाखल झालेले आहेत. सदर अर्जामध्ये आम्ही समुपदेशन केले असता अर्जाच्या समुपदेशनाच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्या महिलांचा संसार जुळवला गेलेला नाही अशा महिलांचे 238 गुन्हे आपण पोलीस स्टेशन स्तरावर दाखल करण्यासाठी त्यांना शिफारस पत्र दिलेले आहे. पण ज्या महिलांनी गुन्हे दाखल केलेले नाहीत त्यांना संसार जुळवून घ्यायचा होता, पण इथेच जाऊन त्यांचा संसार महिला सहाय्य कक्षामध्ये न जुळल्याने आपण त्यांना संरक्षण अधिकारी महिला व बाल विकास विभागाकडे पाठवले. असे आपण 93 प्रकरणं महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आलेले. आता नांदेड जिल्ह्यामध्ये सन 2018-19 महिलांच्या विरोधात एकूण 566 गुन्हे दाखल आहेत, त्यामध्ये हुंडाबळीची संख्या 31 आहे. आता हुंडाबळी ही संकल्पना म्हणजे
विवाहानंतर विवाहामध्ये महिलेचा जो काही पैशासाठी पैशासाठी जो छळ केला जातो आणि त्यातून ज्या महिलांचे मृत्यू होतात त्यांच्या मार्फतीने हुंडाबळीचे गुन्हे दाखल होतात. तर आता ही हुंडाबळी ही संकल्पना कशी आहे याबाबत अवेअरनेस करण्यासाठी महिला सहाय्य कक्षामध्ये जेही महिला काउन्सिलिंगसाठी समुपदेशनासाठी येतात त्यावेळेस आम्ही महिला व तिच्या सासरच्या लोकांना हुंडा प्रथाबंदीबाबत येत पण संसाराला काही वर्ष झालेले आहेत त्यांच्यावर मुलाबाळाची जबाबदारी आहे तर अशा महिलेला तिला जगण्याचं एक साधन वगैरे मिळावं म्हणून कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत आम्ही DV ॲक्टचे पत्रक म्हणजे कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत तिला दाद मागता यावी म्हणून संरक्षण अधिकाऱ्याकडे एक शिफारस पत्रक देतो. ह्या अधिकाराअंतर्गत ती तिच्या स्वतःच्या मुलाच्या ताब्यापासून पुडगीपासून तर तिच्या निवाऱ्यापर्यंत सर्व वस्तू किंवा सर्व काही जे काही तिचे अधिकार हे महिला बालविकास विभागामार्फत माननीय न्यायालयातून मागून घेऊ शकते. अशा प्रकारे एकंदरीत मॅडम ज्या पद्धतीनं हुंडाबंदी सप्ताह महिला बालविकासाअंतर्गत चालतो त्यामध्ये आपली मदत घेतल्या जाते का? आजपर्यंत तर महिला सहाय्य कक्षाची कुठली मदत घेतली गेलेली नाही आहे पण हुंडाबळी किंवा जे काही कौटुंबिक हिंसाचार कायद्यामार्फत जे काही गुन्हे होतात त्याबाबत महिला सहाय्य कक्षापासून जे काही सिनियर कॉलेजला व्हिजिट किंवा ओरिएंटेशन व्हिजिट दिली जाते त्यावेळेस आम्ही त्यांना ह्या गुन्ह्याबाबतीत कायद्याबाबतीत अवेअरनेस म्हणून जागृती म्हणून महिलांना माहिती देतो. हुंडाबळी न करता तुम्ही सदरील महिलेला ही तुमचीच महिला मुलगी असल्याप्रमाणे नांदवावे तिच्या घरी आणि तिचा संसार त्याप्रमाणे सुखाचा करावा. हुंडाबळीसाठी जनजागृतीसाठी महिला व बालविकास विभागाकडे जे काही कार्यशाळा आयोजित केल्या जातात त्या कार्यशाळेसाठी महिला सहाय्य कक्षाकडून अधिकारी हजर राहतात. आता महिला सहाय्य कक्ष हे पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत चालतं. ह्यामध्ये ज्याही विवाहित महिला आहेत ज्यांना त्यांच्या सासरी किंवा कामाच्या ठिकाणी वगैरे त्रास होतो त्या आमच्याकडे ज्यावेळेस ॲप्लिकेशन करतात त्या अर्जामध्ये आम्ही गैरअर्जदारांचे समुपदेशन करतो. आता ह्या गैरअर्जदारांचं जेव्हा आम्ही समुपदेशन करतो ज्याअर्थी त्यांचे जर त्यातील प्रॉब्लेम्स ज्या काही तक्रारी आहेत त्या जर मिटल्या तर आपण त्यामध्ये त्यांचा तडजोडनामा म्हणजे अर्जदार गैरअर्जदार यांचा तडजोडनामा घेतो आणि त्यांचा संसार जर पुन्हा होत असेल तर त्यांना परत एकत्र नांदायला पाठवतो. पण ज्या महिलांचा संसार होत नाही किंवा संसार दुभागलेला आहे अशा महिलांना जर गुन्हे दाखल करायचे असतील क्राईम रजिस्टर करायचे असेल तर महिला सहाय्य कक्षामार्फत त्यांना शिफारसी पत्र दिलं जातं. तर यात महिला सहायता कक्षांतर्गत 238 गुन्हे दाखल झालेत आणि क्राईम अगेन्स्ट 566 गुन्हे दाखल करण्यात आलेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात हुंड्यासाठीच्या घटना असताना नांदेड जिल्हा महिला बालविकास कार्यालय मात्र या घटनांविषयी कमालीचं उदासीन असल्याचं जाणवत आहे. हुंड्याविषयी जनजागृती करण्यासाठी महिला बालविकास कार्यालयाअंतर्गत हुंडाबंदी सप्ताहाचं आयोजन शासन स्तरावर केलं जातं. परंतु नांदेड महिला बालविकास कार्यालयाकडून हुंडाबंदी सप्ताह फक्त नावालाच आणि कागदावरच असल्याचं चित्र आहे. त्यात जिल्ह्यात हुंडाबळी सप्ताहानिमित्त महिला बालविकास कार्यालयाकडून कोणताही उपक्रम राबवला गेला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि राजकीय व्यक्तींकडून होतोय. हुंड्याविषयीची 2018-19 या दोन वर्षातील तब्बल 93 प्रकरणं महिला सहायता कक्षाकडून महिला बालविकास कार्यालयाकडे देण्यात आली आहेत परंतु याविषयीची काहीही माहिती पुन्हा महिला सहायता कक्षाला देण्यात न आल्याचं समजतंय. हुंडा देणं आणि घेणं ही प्रथा हीच प्रथा आहे जी की आजपर्यंत समाजामध्ये पूर्वीपासून चालू आहे आणि ह्या प्रथेमुळे आजची महिला सुरक्षित नाही. जिथं तिचं स्वतःचं घर आहे जिथं ती सुरक्षित असायला पाहिजे तिथंच ती ह्या प्रथेमुळे सुरक्षित नाही. आपण बघत आहोत की हुंडा देणं आणि हुंडा घेणं हे एक प्रतिष्ठेचं झालेलं आहे. जसं की श्रीमंत वर्गात असो किंवा गरीब वर्गामध्ये असो हुंडा देणं आणि घेणं हे प्रतिष्ठेचं झालेलं आहे जे की थांबलं पाहिजे. आणि हे हुंडा प्रथा असल्यामुळं मग एखाद्या वेळेस जर एखाद्या मुलीचे वडील हुंडा देऊ शकले नाही ते देण्यामध्ये कमी पडले तर त्यावेळेला त्या मुलीला घरामध्ये तगादा लावला जातो की तुझ्या सासरू तुझ्या माहेरून हुंडा आण आणि आम्हाला हे काम करायचंय. जसं की आपण बघत आहोत कंधारचीच घटना. कंधारच्या घटनेमध्ये 3 लाखाची मागणी त्या महिलेला केली होती तिच्या सासरच्या लोकांनी की माहेरून 3 लाख रुपये घेऊ नये आणि ती ते देऊ शकली नाही आणि ती देऊ शकली नसल्यामुळे तिची हत्या करण्यात आली. सोबतच तिच्या 2 मुलांचा जीव देखील गेलेला आहे. हे प्रकार घडत आहेत आणि हे प्रकार जर थांबवायचे असतील तर हुंडाबंदी कायदा 1961 या कायद्याची कडक रीतीने अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. तसेच महिला बाल विकास कार्यालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या हुंडाबंदी सप्ताहासाठी एकत्रितरित्या उपक्रम राबवण्यासाठी कधीही विचारणा न झाल्याचं निदर्शनास आलंय. याविषयी माहिती घेण्यासाठी महिला बाल विकास अधिकारी श्रीमती काळम यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपक्रमाविषयी माहिती देण्यास त्यांनी साफ नकार दिलाय.